भोर तालुक्यातील विजगाव खोऱ्यातील धनावडेवाडी यासारख्याच अनेक परिसरात खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. उन्हाळी नांगरटने जमिनीला वापसा मिळतो. आजही ग्रामीण भागात काही अंशी पारंपरिक पद्धतीने उन्हाळी नांगरट केली जाते. यात लोखंडी नांगराला 12 बैलांना ओताला झुंपून नांगरणी केली जाते असं काही वर्षांपासून ग्रामीण भागात चित्र पाहायला मिळतंय. अलीकडे शेतकरी कामासाठी आता यांत्रिकी साधनांचा वापर करत असल्याने यंत्रसाधनांच्या वापरामुळे पारंपरिक शेती अवजारे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्राचा वापर केल्याने फाळनांगर, मोडगा, कोळपे, वगर, नागर, तिफन, लाकडी अवजारे अशा पारंपरिक अवजारे आणि साधनं नामशेष होताना दिसत आहेत. शेतीच्या मशागतीसाठी आणि कामासाठी मजुरांची कमतरता मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना जाणवत असल्याने मोठे ट्रॅक्टर, छोटे पॉवर ट्रॅक्टर, हार्वेस्ट सोबतच नवीन येणाऱ्या यंत्रांचा वापर शेतकरी करू लागलाय. त्यामुळे हे अवजारे येत्या काही दिवसातच नामशेष होण्याची शक्यता आहे.